पारणे तालुक्यामध्ये 79 ग्रामपंचायतीसाठी 84.77 एवढं मतदान, पारणे तालुक्यामध्ये 79 ग्रामपंचायतीसाठी 84.77% मतदान झालं आहे. किरकोळ प्रकार वगळता तालुक्यामध्ये शांततेमध्ये मतदान पार पडलंय. तालुक्यामध्ये 79 ग्रामपंचायतीमधील उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीमध्ये बंद झालंय. तालुक्यामध्ये 79 ग्रामपंचायतमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 79 ग्रामपंचायतमध्ये 84.77% मतदान झालंय अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही ठिकाणी तुरळक प्रकार वगळता तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक शांततेमध्ये पार पडली आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान हे सुरू होतं. मात्र काही ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्यामुळे उशिरापर्यंत मतदान घेण्यात आलं आहे. 79 ग्रामपंचायतमधनं 253 केंद्रामध्ये 71,551 पुरुष आणि 66,804 स्त्री असे तालुक्यात 1,38,355 एकूण मतदार आहेत. त्यापैकी 61,611 पुरुष आणि 55,678 स्त्री असे एकूण 1,17,289 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. या मतदानासाठी जवळपास 253 केंद्रांवरती 1,556 अधिकारी कर्मचारी, 300 पोलीस, 8 झोनल अधिकारी, 52 निवडणूक निर्णय अधिकारी यामार्फत ही मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. तसेच संवेदनशील गावांमध्ये राखीव फोर्स तैनात करण्यात आला होता. आचारसंहितेच्या भंगाचे काही प्रकार वगळता इतर ठिकाणी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली आहे. संवेदनशील गावांमध्ये पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार ज्योती देवरे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी तालुक्यातील सर्व ठिकाणी पथकं तैनात केली होती. तसेच त्यांनी स्वतः तालुकाभर दौरा केला. या दरम्यान काही ठिकाणी त्यांना आचारसंहितेचा भंग केल्याचा प्रकार आढळून आला. त्यांनी त्वरित त्या ठिकाणी कारवाईचे आदेश दिले आहेत. पिंपळगाव रोठा, म्हसोबा, झाप, पोखरी, देसवडे, निघोज, जवळा, पठरवाडी, शेरी कासारे, गारखिंडी, टाकी ढोकेश्वर, वासुंदे, सुपा, जातेगाव, कळमकरवाडी, कर्जुले हरिया, गांजी भोईरे, धोत्रे, खडकवाडी या संवेदनशील गावांमध्ये निवडणूक शांततेत पार पडली आहे. तालुक्यामध्ये शांततेच्या मार्गाने निवडणूक प्रक्रिया पार पडली अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विभागीय पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे, बालाजी पद्मने, हेड कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, सूरज कदम, सत्यम शिंदे आदींनी इथे चोख बंदोबस्त ठेवला होता. नमस्कार, मी सचिन देवराव चौधरी, विस्ताराधिकारी कृषी, टाकळी ढोकेश्वर या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी या कामकाजास पाहत असताना आजचा 15 तारखेला मतदानाचा दिवस एकदम शांततेत पार पाडला. कुठलीही तक्रार नाही आहे. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला. जवळपास 82% मतदान झालेलं आहे आणि उमेदवारांचं, नागरिकांचं आणि मतदान प्रतिनिधींचं चांगल्या प्रकारचे सहकार्य लाभलेलं आहे आणि एकदम शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पाडलेली आहे. सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.